आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या वॉर्ड नंबर 8 मधील बेकायदेशीर बांधकाम पाडा. बहुजन दलित महासंघाचे नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन. इचलकरंजीच्या वॉर्ड नंबर 8 मधील बेकायदेशीर बांधकाम तातडीनं पाडण्यात यावं, पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं अशी जोरदार मागणी करत बहुजन दलित महासंघाच्या वतीनं पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. इचलकरंजीच्या वॉर्ड नंबर 8 मधील पाटील मळा परिसरात गट नंबर 670/2 या ठिकाणी श्याम मालाणी डेव्हलपर्स यांनी नियम डावलून बेकायदेशीर बांधकाम केलंय. 5 मजली ऐवजी 7 ते 8 मजली बांधकाम या ठिकाणी नियम डावलून करण्यात आलंय. याबाबत बहुजन दलित महासंघाच्या वतीने वारंवार निवेदने देण्यात आली. नगरपालिकेच्या दारात निदर्शने, लाक्षणिक उपोषण अशी आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनानं याची अद्याप दखल घेतलेली नाही. नगर परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे श्याम मालाणी डेव्हलपर्सची आर्थिक लागेबांधे आहेत, त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं, तसेच हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी करत बहुजन दलित महासंघाच्या वतीनं नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. या मागण्यांचं निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आलं. यावेळी बहुजन दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे यांच्यासह रावसाहेब निर्मळे, शकील मुरसावळगी, सुरेखा काटकर, इस्माईल ऐनापुरे, श्रीमती नूरजहा घुणकी, वसुधा भोरे, राजू मुरसावळगी, तौसिफ इनामदार, सौ नूरजहा बेपारी, नवनाथ हत्तीकर, विकी गस्ते, राजेश बनसोडे, अविनाश गायकवाड तसेच विशाल कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.